आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं 3 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार हे उमेदवार आहेत. शिवसेनेनं कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज पत्राद्वारे केली. पाणी टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरताही निर्माण झाली आहे असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. या समस्येकडे लक्ष वेधूनही राज्य सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. राज्य सरकारनं कार्यवाही केली नाही तर जनतेच्या हितासाठी आपल्याला नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. भारतात लोकसभा निवडणुकीसाठी 64 कोटी 20 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत जागतिक विक्रम केला आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. मतमोजणीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या G7 देशांच्या मतदारांपेक्षा हा आकडा 1.5 अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं ते म्हणाले. मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर results.eci.gov.in तसंच वोटर हेल्पलाईन ॲपवर उपलब्ध असतील असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. 23 देशांचे अभ्यासक भारतीय निवडणुका आणि प्रक्रिया पाहण्यासाठी आले होते असंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार हे उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्यातल्या 48 मतदारसंघात मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त राहील. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरून उद्या निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येणार आहे. तसंच निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणाऱ्या कार्यक्रम निवाडा जनतेचा हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सादर होणार आहे. UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस व्यवहारांनी मे महिन्यात नवा उच्चांक गाठला. NPCI अर्थात नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. ही वाढ मूल्य आणि आकारमानाच्या दृष्टीनं आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचं NCPIनं म्हटलं आहे. गुजरातहून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरनं अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी धुळे जिल्ह्यात नागपूर सुरत महामार्गावर घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली आणि अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झाली नाही. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कार चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसानं लावलेल्या हजेरीमुळे बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. देगलूर शहराच्या मोंढा बाजारात आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी खत आणि बियाणं खरेदीसाठी गर्दी केली. पेरणीसाठी घाई न करता चांगला पाऊस पडल्यावरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.